शरणु शरणार्थी श्री गुरु श्रीगुरु महा मडके बन्या माती आदी अलंकार बन्या सुवर्ण आदी शरण बन्या अनुभवींचा शरणांचा संग आदी कुरल संगम देवा महात्मा बसवन्नांच्या या वचनामध्ये संगतीचे परिणाम बसवना सांगतात त्याच पद्धतीनं बसवन्ना म्हणतात की जर तुम्हाला शरण व्हायचं आहे तुम्हाला अनुभवी व्हायचं आहे तर अनुभवींचा शरणांचा सदाचारी वर्तन करणाऱ्या कल्याणमधील शरणांचा संघ तुम्ही केला पाहिजे मातीचं मडक्याचं बीज हे माती आहे सुवर्णाचं बीज अलंकाराचं बीज हे सुवर्ण आहे असं बसवन्ना सांगतात त्याच पद्धतीनं अक्क महादेवींचं अय्या तुमच्या अनुभवी शरणांच्या संतांच्या सत्संगाने माझी तनू शुद्ध झाली हे वचन आपण आज पाहणार आहोत अक्क महादेवी या वचनामध्ये शरण संगतीचं महत्त्व सांगतात जीवनामध्ये संगत किती महत्त्वाची आहे हे अक्कमहादेवी या वचनामध्ये सांगतात बसवन्नांच्या आणि शरणांच्या काही वचनांमध्ये लोखंडाचं उदाहरण शरणांनी वा दिलेलं आहे लोखंड हा गंजून जाणारा निरुपयोगी असा धातू होता मात्र तो परीसाच्या सहवासामध्ये येऊन सोने बनतो शरणांच्या सहवासामध्ये आलेला व्यक्ती हा सुद्धा सोने बनतो कारण शरण हे परीस आहेत जीवनामध्ये साथ संगत सहवास यांचा किती मोठा परिणाम प्रभाव पडतो हे महादेवींना या वचनामध्ये सांगायचं आहे वाईट संगतीचे वाईट परिणाम होतात चंदनाच्या लाकडावर दुसरे लाकूड घासले तर त्या लाकडाला चंदनाचा वास येतो फूल मातीत पडले तरीही तो मातीचा सुगंध धारण करत नाही याउलट ती माती मात्र त्या फुलाचा सुगंध धारण करते वेशेच्या हातामध्ये दुधाचा प्याला दिला तरीही लोक ती मदिराच आहे असं समजतात खडकातून डोंगर दऱ्यातून वाहणारी नदी ज्यावेळी उंचावरून वाहत येते त्यावेळी ती वेडेवाकडे वळण घेते वेड्यावाकड्या वाकड्या खडकांना कापत खडकांच्या संगतीमध्ये ती वेरीवाकडी होते एखाद्या साधू संतांच्या घरामधील पोपट किंवा एखादी व्यक्ती सुरुवातीला नमस्कार करेल अभिवादन करेल पण एखाद्या चोर लुटारू किंवा दुराचारी वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील व्यक्ती मात्र नमस्कार करून स्वागत करणार नाही अक्क महादेवीसुद्धा सुद्धा सदाचारी सचिल आचरणशील जीवनाच्या संग जीवनाचं महत्त्व संगतीमुळे कसं आहे हे सांगतात आयया तुमच्या अनुभवी संतांच्या सत्संगाने माझी तनु शुद्ध झाली आयया तुमच्या अनुभवी संतांच्या सत्संगाने माझे मन शुद्ध झाले अय्या तुमच्या अनुभवी संतांच्या सत्संगाने माझे प्राण शुद्ध झाले अय्या तुमच्या अनुभवी संतांनी माझ्यातील दोष नष्ट करून मल्लिकार्जुनाचे आभरण म्हणजे दागिना मला बनवले अक्क महादेवींच्या या वचनामध्ये अक्क महादेवी शरणांच्या सहवासाने मला कोणत्या गोष्टीची प्राप्ती झाली हे उदाहरण सांगतात याशिवाय माझं माझ्यातील दोष नाहीसे होऊन मला चन्नमल्लिकार्जुनाच्या गयातील एक दागिना बनवले असे अक्क महादेवीही सांगतात अक्क महादेवी म्हणतात की या शरणांच्या संगतीमुळे शरणांच्या सहवासामुळे माझे तन म्हणजे शरीर शुद्ध झाले या शरणांच्या संगतीमुळे माझे मन शुद्ध झाले या शरणांच्या संगतीमुळे माझे प्राण देखील शुद्ध झाले तन मन आणि प्राण हे शरणांच्या संगतीने शुद्ध झाल्याचं अक्क महादेवी या वचनामध्ये सांगतात याशिवाय माझ्या मनातील शररिपू शरविकार जे आहेत काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर ह्या शररिपूंना मी दूर करून चन्नमल्लिकार्जुनाचे दागिना बनले असा अक्क महादेवी अभिमानाने सांगतात शरणांचा सहवास अक्कांसाठी किती महत्वाचा होता हे या वचनावरून आपल्या लक्षात येतं शरण संतांच्या संगतीमुळे अक्कमहादेवींचे तनु मन प्राण शुद्ध झाले शरणाने त्यांच्यातील दोष नष्ट केले आणि सुंदर शिवमय जीवनाचा दागिना बनून मल्लिकार्जुनाला अर्पण केले असा या वचनाचा आशय आहे सर्वांना माझा शरणू शरणार्थी